नवी मुंबईकरांची मेट्रो पुढच्या 6 महिन्यात सेवेमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आज नवी मुंबईच्या सीबीडी ते पेंधरपर्यंत सुरू होणाऱ्या मेट्रोची चाचणी करण्यात आली. सध्या 3 डब्यांची मेट्रो तळोजामधल्या मेट्रो डेपोमध्ये आहे. मेट्रो डेपो आणि टेस्ट ट्रॅकचं पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, त्यामुळे लवकरच नवी मुंबईकरांची मेट्रोची प्रतीक्षा संपणार हे नक्की. नवी मुंबईकरांचं मेट्रोचं स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे. कारण आहे मेट्रोची सुरू झालेली टेस्टिंग. आपण पाहताय की नवी मुंबईमध्ये सीबीडी ते पेंधर या मार्गावरती मेट्रो धावणार आहे आणि याच मेट्रो गाडीचं आता टेस्टिंग सुरू आहे. तुम्ही पाहता ही जी मेट्रो आहे या ठिकाणी तळोजा या ठिकाणी मेट्रो गाडीचं पूर्णपणे टेस्टिंग सुरू आहे आणि 3 डब्याची ही गाडी आहे. सीबीडी ते पेंधर अशा प्रकारे 11 किलोमीटरचा हा मेट्रोचा मार्ग आहे. 11 रेल्वे स्टेशन आहेत या मार्गावरती मेट्रोचे. सीबीडी, खारघर, तळोजा, पेंधर अशा प्रकारचा हा या रेल्वे स्टेशनचा मार्ग असणार आहे आणि या ठिकाणी आता ह्या रेल्वेची आहे मेट्रोची टेस्टिंग चालू आहे. पुढील आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आहे ते मेट्रोच्या या ठिकाणी डेपोचं आणि या टेस्टिंगचं उद्घाटन होणार आहे. रंगीत तालीम होणार आहे आणि याच रंगीत तालमीचं उद्घाटन आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुढील आठवड्यात होणार आहे. त्यामुळे टेस्टिंग आहे या ठिकाणी करण्यात येते. 3 किलोमीटरचा हा पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये ही टेस्टिंग सध्या मेट्रोची सुरू आहे आणि पेंधर आणि तळोजा या ठिकाणच्या रेल्वे स्टेशनचं काम अद्याप सुरू आहे. सीबीडी, खारघर या ठिकाणी सुद्धा स्टेशनचं काम सुरू असल्यामुळे सध्या तरी मेट्रो ही सीबीडीपर्यंत धावणार नाही आहे. 6 महिन्यानंतर ही मेट्रो आहे ती पूर्ववत होणार असल्या ठिकाणी सुरू होणार असल्याचं सिडकोकडून सांगितलं जाते. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई.